आता आम्ही सोनोली गावात नाश्ता करून आता आम्ही गणपती गडाकडे निघालेलो आहोत आणि आमचे काही बिडू पाठीमागे बाईकवर आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जो तो समोर दिसतोय तो गणपती गडद आहे आणि खूप इथे असंख्य सारे असे वॉटरफॉल दिसतात तुम्हाला. तुम्ही टाईम लेप्समध्ये पाहिजे सुद्धा असेल. आणि आता आम्ही सगळेजण तिकडे नाश्ता करून आम्ही गणपती गडाकडे चाललेलो आहोत. म्हणजे लॉकडाऊन उठल्यानंतर हा आमचा पहिला ट्रेक आहे. बघूया आता पहिला ट्रेक. मिनिमम 6 महिन्याने आम्ही आता चाललेलो आहे ट्रेक करायला. काय होते पोरांची अवस्था अजून माहीत नाही. आणि आता माझ्यासोबत आहे सुशांत आणि पाठीमागे आहे जे के. आणि आज तुम्हाला समोर दिसतो तो गणपती गडद आहे. तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण खूप सुंदर दृश्य इथून दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आज दीपकसोबत आणि आता आम्ही गणपती गडदला जाण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत आहे सुशांत, जयेश आणि पुढे ही लोक चाललेली आहेत. बघूया 6 महिन्यानंतर पहिलाच आमचा रॅपलिंगचा हा प्रयत्न आहे. आणि कोरोनानंतर आम्ही पहिल्यांदाच असे कुठल्या तरी म्हणजे केव्जमध्ये किंवा गडावरती चाललो आहे. बघूया आता आजचा एक्सपिरियन्स कसा असेल. तर मित्रांनो, आता कोरोनाचा काळ हा अतिशय अवघड झाला आमच्यासाठी. 4.5 महिने 5 महिने घरात शांत बसणं म्हणजे खूप मुश्किल होतं. ही सवय होती पायांना ट्रेकिंग करायची, चालायची, धडपडायची, ती आता थकत होती. अशातच प्लॅन झाला शेवटी आणि आम्ही आता गणपती गडदला रॅपलिंगसाठी झालेलो आहोत. बघू, एकदा रॅपलिंग आपल्याला ऑलरेडी झालेली होती रत्नागिरी निवळीला. आता इथे कसं होतं आहे काय होतं आहे आता बघू एकदा, त्याप्रमाणे तुम्हाला रिव्ह्यू देऊ ह्या इकडचे. बाकी आपली सगळी भटकी पुत्र टीम आहेत आणि आमचा डी के ब्लॉगचा दीपक तर आहेच इकडे, मग त्यात काय शंका नाही, सगळं एकदम फर्स्ट क्लास होणारच आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता ही बघितला ती ही एक विरगळ आहे आणि आता आम्ही गणपती गडदकडेच जातो. तर मित्रांनो, आता आम्ही अर्धा टप्पा पार केलेला आहे आणि तुम्ही हा जो बघता हा पूर्णपणे डोंगर आहे. माझ्यासोबत आहे चंद्राज, रितेश, जयेश आणि पाठीमागे सुशांत आणि आमची अर्धी भटकी भूत पुढे गेलेली आहेत. बघूया आणि आज तुम्ही बघताय पुढे एकदम सुंदर नजारा. तर तुम्ही आता बघताय हा समोर गणपती गडद आहे आणि आता आम्ही तिथपर्यंत पोचलो आहे अर्धा टप्पा, म्हणजे किमान 60-70% आम्ही चाललो आहे. आता बघूया. आणि हा सुंदर असा तुम्ही बघू शकता नजारा, हा पहा. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलात आम्ही 2-4 ओढे पार करून आलो आणि हा जो तुम्ही समोर बघताय हा गणपती गडद आहे. खूप सुंदर असा नजारा दिसतो आहे. तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही. आणि तो समोर आहे तो गोरखगड आहे, गोरखगड मच्छिंद्रगड. मित्रांनो, खूपच उभी चढण आहे, तुम्ही बघताय पाठीमागे पूर्ण हालत बेकार झाले आणि पाऊस परत एकदा जोरात आणि सगळेजण दमलेले आहेत. नमस्कार मित्र, तरी पण ते चालायचा प्रयत्न करतात. बघूया अजून किती उशीर लागते आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही बघताय खूपच सुंदर असं दृश्य आहे वरून दिसतंय आणि या साईडला गणपती गडद. पाऊस थोडा कमी झाला आहे, या चालेल काय. आणि आमचे मित्र दमलेले आहेत, त्यांची हालत बेकार झाले. आणि हा जयेश तिकडे संकेत. बघूया चालणार का सुशांत, चला पुढच्या टप्प्यात आपण पार करूया.
मित्रांनो, आता तुम्ही बघताय, आता आम्ही जस्ट आलो आहे. आता आम्ही पूर्ण ती चढण चढून वरती आलेलो आहे आणि तुम्ही हे बघताय बाजूमध्ये खूप सारे वॉटरफॉल्स आणि ही पहिली दीप आहे पाण्यासाठी आणि ते जे आहे आता आपण पुढे पुढे जाऊ. आणि हा पूर्ण असा तुम्ही बघताय सगळीकडे गणपतीगडाच्या गुफा आणि खूप सारे वॉटरफॉल तुम्ही बघू शकताय बघा. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईच्या दिशेने आणि आमचा गणपतीगडची तुम्ही रॅपिंग पाहिलेला आणि जो तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय तो गणपतीगडच आहे. आता बघूया मुंबईला किती टाईममध्ये आम्ही पोहोचतो. काय काय परतीचा प्रवास होता, परतीचा प्रवास तो एकदम हॅक्टिक असतो आणि आता आपण जमलोय ना रे. आणि जे सुरुवातीचा प्रवास असतो, सुरुवातीचा तो कसा असतो माहिती आहे काय, तो एक्साइटेडमध्ये असतो, एक्साइटेड भेटतो. आहे तुम्ही इथे काय काय नाही.